नमस्कार मित्रांनो, एकदा काय झालं या नावावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की हा अख्खा चित्रपट गोष्टींवर आहे, कारण आपण सगळ्या गोष्टी अशाच चालू करतो. आहेत सेटल्ड आहेत ना सगळे? तुमच्याशी संवाद साधण्याचे आज मुद्दाम, म्हणजे इथे नाशिकला एरवी चित्रपटाचे किती प्रेस कॉन्फरन्सेस होतात किंवा प्रमोशनल इव्हेंट होतात मला माहिती नाही. मी इथे येण्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे मी आणि संदीप नाशिकला फार रेग्युलर परफॉर्म करतो. तुम्हाला माहिती असेल की एक दर दोन महिन्यानंतर एक कार्यक्रम तरी कालिदास रंगमंदिरला आम्ही करतो, आणि दरवेळेला इतकी भरभरून दाद मिळते की आमचा एक नाशिकला एक पक्का ऑडियन्स बेस तयार झाला, आणि त्याचा आम्हाला फार आनंद आहे की नाशिकला एक वेगवेगळे प्रयोग, म्हणजे 6 तासांचं आयुष्यावर बोलू काही पण आम्ही केला आत्ता लॉकडाऊन नंतरच्या काळात, आणि त्यालाही फार उत्तम प्रतिसाद मिळाला. तर नाशिक हे एक सांस्कृतिक, आता जसं पुण्यात प्रेस कॉन्फरन्स, मुंबईत कोल्हापूर, असं जनरली फिल्मला होते. मला असं वाटतं की रसिक आणि कलाकार हे काही जागा बघून जन्माला येत नाहीत, ते सगळीकडे असतात. आपण त्यांच्यापर्यंत कसे पोचतो आणि किती प्रमाणात पोचतो याच्यावरती अवलंबून आहे की ते कसे रिसीव्ह करतात. तर मला असं वाटतं की नाशिकमध्ये असलेल्या ऑडियन्सनी हे आम्हाला वारंवार सिद्ध केलं आहे की इथेही तेवढाच मोठा ऑडियन्स आहे जेवढा कोल्हापूरमध्ये, जेवढा पुण्यात. त्यामुळे इथे स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स व्हावी ही माझं, मला असं वाटतं की गेले 25 वर्ष संगीतकार, गायक, टेलिव्हिजनवर परीक्षक, लेखक, दिग्दर्शक म्हणून जेवढं काही काम केलं, आणि एक बाबा म्हणून जे काही जगलो दोन मुलांचा, ते सगळं मिळून गेल्या 25 वर्षाचं जे संचित आहे माझं, ते म्हणजे हा एकदा काय झालं चित्रपट आहे. मला असं वाटतं की आपलं स्वतःचं सगळ्यात लाडकं प्रोजेक्ट असतं, सगळ्यात लाडकी कॉन्सेप्ट असते. माझं सगळ्यात लाडकं प्रोजेक्ट आत्तापर्यंत मला सुचलेलं एकदा काय झालं. अजून हा पहिला मुद्दा झाला. दुसरं याचं महत्त्वाचं कारण, हा चित्रपट लॉकडाऊन असल्यामुळे रिलीज करता येत नव्हता. आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पाठवला, आणि त्याच्या 7 महोत्सवात त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट बक्षीस मिळालं. आणि हा जो मुलगा आहे, याचं नाव आहे अर्जुन पूर्णपत्रे, याला अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट बालकलाकार बक्षीस मिळालं, आणि हा या भागातला आहे, हा 40 गावचा आहे. हा मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आज काल आम्ही जळगावमध्ये पण विशेष इव्हेंट केला, आज सकाळी 40 गावला विशेष इव्हेंट केला, कारण मला असं वाटतं की अर्जुन सारखा मुलगा जेव्हा ऑडिशन्समध्ये रांगेत, मी फेसबुकवर ऑडिशन जाहीर केली होती की मला मुलं हवी आहेत 8 ते 11 वयोगटातली, आणि तो 40 गावून त्याचे आई वडील त्याला घेऊन आले. सकाळी 9 वाजता पोहोचल्यानंतर त्यांना वाटलं की आपण वेळेवर आलो आहे अगदी, तर आता लगेच जायचं आणि ऑडिशन द्यायची. तर त्यांचा 450 नंबर लागला, कारण मी 1700 मुलं बघितली या रोल्ससाठी. याच्यातलं एक वैशिष्ट्य, कारण माझा हट्ट असा होता की बघता क्षणाला सुमित राघवनचा मुलगा वाटायला पाहिजे. आणि तुम्ही आता हा बघा फोटो, त्याचा सगळ्यांना धक्काच बसतो हा फोटो बघितला की हा. तर मला, मी खरोखर 1700 मुलं पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, सगळीकडे फिरून फिरून बघत होतो. पुण्याच्या ऑडिशनला अर्जुन आला होता, आणि तिथपासनं मग त्याचा प्रवास सुरू झाला. या 2 कारणांकरता मला आज इथे तुम्हाला भेटायला यायलाच हवं असं वाटलं. गाणी अर्थात आम्ही केलेली आहेत, संदीपनी लिहिलेली असल्यामुळे ती, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही परवा गप्पा मारताना आम्हाला लक्षात आलं की आपण नाती घेऊन जेव्हा गाणं करतो तेव्हा काहीतरी स्पेशल होतं. मग ते दूरदेशिकेला बाबा असेल, ते नसते सगळी तू जेव्हा असेल, ते दमलेल्या बाबाची गाणी असेल, किंवा एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई असेल, पण नातं असं म्हणलं आणि आम्ही गाणं केलं, काहीतरी 1 अधिक 1 11 होतात आमचे, असं एक योग आहे, अशी चांगली गोष्ट आहे. तर हे हा अख्खा चित्रपट हा नात्यांचा आहे. लोक म्हणतात की काहीतरी काय, आपले शिक्षण आयुक्त आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी परवा पुण्यात चित्रपट बघितला, त्यांची फार सुंदर कमेंट होती. ते म्हणले इतकी भली माणसं बघायलाच मिळत नाही आजकाल कुठल्याच स्क्रीनवर, कारण सतत दुष्ट माणसं, क्रूर माणसं, फसवणारी माणसं, लबाड माणसं, एकमेकांचा काटा काढणारी माणसं, दुधात विष तरी टाकतायत, ब्रेक तरी सैल करतायत. तर सिरियलमध्ये ते, चित्रपटात तेच, असं बघताना एकमेकांवर प्रचंड प्रेम करणारी माणसं, आपल्या मुलाचं मन, मनातली प्रत्येक लाट ओळखणारा बाप, आणि आपला बाप क्षणभरही नजरेसमोर हलू नये अशी इच्छा असणारा मुलगा, असं हे 2 जण आहेत.
दोन पिढ्यांची गोष्ट आहे, कारण मोहन आकाशे पण आहेत. सो मोहन आकाशे सुमित राघवन ही एक बाप मुलगा जोडी आहे, आणि सुमित राघवन अर्जुन ही एक बाप मुलगा जोडी आहे. आजी त्याच्यात सुहास जोशी आहेत. इथे नसलेले काही कलाकार आहेत, थोडंसे गुलदस्त्यात ठेवले होते आम्ही पोस्टरमध्ये, पण मुक्ता बर्वे त्याच्यामध्ये चाईल्ड सायकॅट्रिस्ट आहे. त्यामुळे हा गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे, ज्याचं असं म्हणणं असतं की चांगली गोष्ट कधी जुनी होत नाही. तुम्ही पण जर विचार केला तर लाकूड तोड्या अजून तेवढाच आहे, त्याची कुऱ्हाड पाण्यात पडते वाला तो काही म्हातारा झालेला नाही. लाकूड तोडा अजून त्याच वयाचा आहे, अकबर बिरबल आपण त्याच फ्रेशनेसनी, तर तो वेगवेगळ्या गोष्टी सांगून मुलांना शिकवत असतो, आणि त्याचा मुलगा त्याच्यावर फार अवलंबून असलेला तो बाप आहे. मुलाच्या मनात जेव्हा वादळ निर्माण होतं तेव्हा ते नेमकं कोण दूर करू शकतं? डॉक्टर करू शकतात, समाज करू शकतो, का बाबाच्या गोष्टी करू शकतात, याचीही गोष्ट आहे. नाशिकमध्ये विशेष त्याचा जसा मुंबई पुण्यात प्रीमियर होतो तसा काहीतरी विशेष शो इथे पण करावा अशी माझी इच्छा आहे. 5 पुण्यात झाल्यावर 6 इथे करावा अशी माझी इच्छा आहे. त्यालाही तुम्हाला नक्की आमंत्रित करतो सगळ्यांना. पण या निमित्ताने मला असं वाटतं की मराठी फिल्म मेकर्सना एक नवीन सेंटर सापडावं अशी माझी इच्छा आहे, की इथे पण आपण जाऊन प्रमोशन करायला पाहिजे, इथे पण जाऊन आपण चित्रपटाविषयी बोलायला पाहिजे, आणि इथेही प्रीमियर्स व्हायला पाहिजे. कारण नाशिकमध्ये ऑडियन्स हे आम्ही अनेक वर्ष बघतोय, मी आणि हृदयरंजीवनी पण कार्यक्रम केला, त्या आम्ही ते इथेही बघितलं. तर असा हे एकूण चित्रपटाविषयी आहे, ज्याच्यामध्ये तिथे कलाकार आहेत तुम्ही बघताय, सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉक्टर मोहन आकाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री आणि मुक्ता बर्वे आणि सती शाळेकर स्पेशल रोलमध्ये, आणि 4 छोटी मुलं आहेत. तर हे त्याचं बेसिक गोष्टी सांगितल्या. संदीप तुमच्याशी बोले. नमस्कार सगळ्यांना, अभिवादन करतो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एका वाक्यात या सिनेमाचं वर्णन करायचं तर एक अतिशय सुसंस्कृत आणि नात्यांचं महत्व अधोरेखित करणारा सिनेमा आहे, जो की आजच्या काळामध्ये जसं सलील म्हणला की खूप पॉझिटिव्ह पात्र आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कुठल्या कोणाच्याही मनामध्ये दुष्टावा नाही आहे, आणि विशेषतः आजच्या विभक्त होण्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त नाती किती महत्वाची आहेत. आता हे आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांनीच विशिष्ट अनुभव की आपण किती वेळ सोशल मीडियावरती राहणार, किती वेळ नेटफ्लिक्सवरती सिनेमे बघणार, आणि किती वेळ पुस्तकं वाचणार. तर शेवटी माणसाने माणसाशी बोलणं याच्यासारखं दुसरं सुख नाही, याच्यावरती आपण लॉकडाऊन नंतर येऊन पोचलो. आणि इतकं चांगलं टायमिंग आहे की लॉकडाऊन नंतर ही जाणीव जागृत झालेली असताना त्या पार्श्वभूमीवरतीच हा सिनेमा येतो आहे. मी मुद्दामून सिनेमाच्या कथेविषयी काही सांगत नाही, परंतु फार गोड पात्र आहेत, एकाहून एक अतिशय गोड पात्र आहे, आणि कुणी विलन नसताना सुद्धा एक आकस्मिक वळण जे या कथेमध्ये येतं. तर मला वाटतं जो काही प्ले आहे तो नियती प्ले करते बेसिकली, पण स्वतःहून दुष्टावणी वागणार याच्यामध्ये कोणी नाही आहे. नात्याचं जसं सलील म्हणला की काय मला माहिती नाही, पण आम्ही जी जी नात्यांवरती गाणी केली आहे किंवा कविता गद्य असतील माझ्या, या लोकांना फार जवळच्या वाटतात. त्याचं कारण मला असं वाटतं की ही नाती घराघरात आहेत, म्हणजे तुम्ही जेवढं वैयक्तिक लिहाल तेवढं वैश्विक होत जात. तर या उक्तीनुसार हे समजा मुलीवरची दबलेल्या बाबाची कहाणी आहे, तर ही घराघरात प्रत्येकाला आपली मुलगी त्याच्यामध्ये दिसली, वडील दिसले, किंवा आजी बाबा म्हणते हाय जॉनी. तर घरातल्या लहान मुलाला घरातले वडील, आई, आजोबा, आजी कशा नजरेने बघत असतात, तर हे प्रत्येक घरात असं गोकुळ असतं, आणि त्यामुळे या गाण्यांमध्ये प्रतिबिंब सापडायचं या कुटुंबाला. या सिनेमाची कथा जेव्हा मला ऐकवली सलीलनी तेव्हा मी फार खुश झालो. तो खुश झालो अशासाठी की मला पुन्हा एकदा माझ्या आवडत्या विषयावरती लिहायला मिळणार, ज्याला आपण म्हणतो की एक नात्यांचं काहीतरी भाष्य करणं. आणि वडील आणि मुलगी लिहून झालं होतं, पण वडील आणि मुलगा लिहायचं राहिलं होतं. तर वडील आणि मुलाच्या संदर्भातलं एक गाणं याच्यामध्ये आहे. हे गाणं लिहिताना मला इतकी मजा आली, याचं कारण असं आहे की बेसिकली सलीलला ते लिहिताना लिखाणाच्या ओघामध्येच त्याचा मुखडा सापडलेला होता. त्यांनी मला दाखवलं तेव्हा मी म्हटलं की हे छान आहे, तूच कम्प्लीट कर. तर तो म्हटला की हे इमोशनली मला थोडं जड जाईल, तर तू पुढचे अंतरे लिही.
सांगायचा मुद्दा की देवाच्या देणे आता इतक्या वर्षानंतर आमचं ट्युनिंग इतकं छान आहे की जनरली लोक सांगतात तसं कवी आणि गीतकार कुठेतरी गीतकार आणि संगीतकार कुठेतरी हिल स्टेशनवर जाऊन बसलेला 8-8 दिवस तसं होत नाही. जेमतेम 8 मिनिटं चर्चा होते आमची एखाद्या गाण्यावरती. तसंच याही वेळेला झालं आणि ते गाणंच आहे ते फार जीवाला चटका लावणारं गाणं अशासाठी आहे किंवा गोड आहे असं म्हणून गोड पद्धतीने चटका लावणारं गाणं अशासाठी आहे की बघा पुन्हा एकदा घराघरातला विषय आहे की कुठलेही वडील जे असतात त्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलाला भरभरून सगळं द्या, आपल्याला जे मिळालं आहे ते आपल्या मुलापर्यंत पोचवावं. तुम्हालाही माहिती असेल आपण एखाद्या कुठेतरी छान ठिकाणी भटकायला गेलो, अगदी मित्रांबरोबर गेलो आणि एखादी चांगली जागा दिसली तरी आले आणायला पाहिजे फॅमिलीला, इथे कुठेतरी चांगलं खाल्लं मग आपण जाऊया तिथे खायला. तर हे जे द्यावंसं वाटतं वडिलांना ते तर आहेच, आणि शिवाय वडिलांची अनेक स्वप्न आहेत ती सगळी काही पूर्ण झालेली नसतात, तर जी उरलेली स्वप्न आहेत ती सुद्धा त्याच्या बाबतीत खरी वाटत. ते जे मिळालं आहे ते आणि जे मिळालं नाही आहे तेही तुला मिळव, अशा प्रकारे सांगणं ते गाणं होतं. त्यामुळे ते करताना फार मजा आली आणि मला गीतकार म्हणून भाग्यवान वाटतो की शेवटी गीतकारांनी समजा 10 लिहिलं असेल तर त्याला 100 करण्याचं श्रेय हे अनेक गोष्टींवरती अवलंबून असतं. संगीतकार असतो, म्युझिक अरेंजमेंट असते, गायक असतात, तर शरीराची चाल तर होतीच. तो वाद्यमय फार सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे शंकरजींनी गाणं ज्या प्रकारे गायलेलं आहे. आता परवा म्युझिक लॉन्चमध्ये जेव्हा सुनीतीने गायलेलं गाणं किंवा शंकरजींनी गायलेलं गाणं याची नुसती झलक जेव्हा आली मीडियावरती तेव्हाच ते इतकं आवडलेलं आहे गाणं. तर तो या पहिल्या गाण्याचा प्रवास होता. एक अंगाई मला लिहायला मिळाली आणि अंगाई लिहिताना मला नेहमी टेन्शन येतं कारण अंगाई म्हणजे गीत नव्हे, अंगाई म्हणजे हृदयाची स्पंदनं असतात डायरेक्ट, त्याला कुठेही नखरेलपणा नसतो त्याच्यामध्ये. गाणं किती छान आहे, शब्द किती छान आहे, ती अंगाई ऐकताना कुठेतरी आपल्या पण हृदयाच्या ठोक्याला असं सुदिंग वाटलं तर ती अंगाई यशस्वी झाली. त्यासाठी मला असं वाटतं की शब्दांची निवड पण फार काळजीपूर्वक करायला लागते आणि त्याला चाल देताना सुद्धा त्याच्यामध्ये कुठे बघा मी कसा संगीतकार आहे, हा आवाहन चालत नाही, बाळाला कुशीत घ्यावं आणि हलकं गुणगुणावं तशी ती चाल असावी असं मला वाटतं अंगाईची. तर आम्ही प्रयत्न केला आहे आणि सुनिधींनी ज्या प्रकारे हे गाणं गायलं आहे तर आम्ही थक्क झालो खरोखर की कल्पना असते की गाणं कसं ऐकूया विशेषतः चाल झाल्यानंतर. पण ते तिच्या आवाजातून जेव्हा आलं तेव्हा काय जादू करते माहिती नाही पण तो सगळं भरून जातो पूर्ण भावून. आणि सांगायची गोष्ट म्हणजे परवाच म्युझिक लॉन्चमध्ये सुनिधी पण म्हटली की हे गाणं मला इतकं आवडलं आहे की मी आता माझ्या बाळासाठी रोज हेच गाणं म्हणते गेले काही महिने. सो दॅट वॉज बिग कॉम्प्लिमेंट, खूप छान वाटलं मला आणि सलीलला सुद्धा. तर पुन्हा एकदा या गाण्याचं भाग्य होतं की सुनिधीसारखा स्वर त्याला मिळालेला आहे. आणि मी पुन्हा म्हटलं तसं की गाणी आता सगळ्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत ऐकण्यासाठी, तर प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेले आहेत. तर तुम्ही जरूर ऐका आणि रसिकांना आवाहन करा की आमच्यापर्यंत त्या प्रतिक्रिया येतील सोशल मीडियाद्वारे प्रत्यक्ष कशाही. हां तुम्ही बोला ना त्याच्याशी, तो इतका गोड आणि छान कंपोज मुलगा आहे की तो आपण बोलण्यापेक्षा तुम्ही त्याला विचारा तो छान उत्तर देतो. अर्जुन यू आर अ सुपरस्टार, ऑडिशन मधून तुझी निवड झाली या मोठ्या चित्रपटात दिग्गजांवर काम करताना कसा अनुभव तुला वाटत काय सांगते? मला खूप छान अनुभव होता आणि मला असा एक्सपिरियन्स नव्हता ऍक्टिंगचा कारण की मी 40 गावचा आहे, तिकडे असं काही ऍक्टिंगचं स्कूल वगैरे नाही आहे. तर मोठ्या ऍक्टर्स सोबत काम करायला खूप काही नवं शिकलो, खूप धमाल केली आणि खूप मजा पण आली. आणि डॉक्टर संजय कुलकर्णी सारखे तुझ्या पाठीशी होते त्यामुळे तुला काही अडचण आलीच नसेल असं मला. नाही मी ते जे सांगतात तेच करायचो म्हणजे. शाळेमध्ये कधी असं नाटक वगैरे केलं असं काही अनुभव पण नव्हता पाठीशी? हा म्हणजे शाळेत असे छोटे छोटे स्किट केले. बरं नक्की म्हणजे कालांतरात तुझ्या तू मोठा होशील तेव्हा ती एक प्रकारची गोष्ट एकदा काय आलं का ऑडिशन मधून निवड झालेला हसतो अर्जुन. वा त्यांनी तो जसं म्हटला की सरांनी सांगितलं ते सगळं ऐकलं हे मला खूप महत्वाचं वाटतं. लहान मुलांबरोबर आता इतकी गाणी केली
त्याच्यात हेच वैशिष्ट्य किंवा माझ्या मुलांनी पण इतकी गाणी गायली यांच्या बाबतीत काय होतं हार्ड डिस्कच्या भाषेत सांगतो हार्ड डिस्क रिकामी असताना स्पीड खूप चार्ज असतो बघा खटाखट खटाखट लोड होत जातात गोष्टी एकदा खूप भरलेली हार्ड डिस्क असेल की ते आधीचं काढा डोक्यातलं नवीन गाला ह्याच्यामध्ये कष्ट खूप लागतात तो इतका शहाणा मुलगा आहे बेसिकली आईवडील डॉक्टरचे तिथे पण दोघं आले तिथे चाळीसगावला त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं आणि हुशार आणि संस्कारी मुलगा असल्यामुळे ना तो त्याचा फोकस खूप छान आहे की मी त्याला इतक्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या चित्रपटात की फर्स्ट हाफ मधली नजर फर्स्ट हाफ मधले खांदे फर्स्ट हाफ मधला वॉक फर्स्ट हाफ मधली स्माईल म्हणजे तीन भाग केले होते पिक्चरचे एक दोन तीन पहिला भाग आणि मी त्याला कारण सीन काही ओळीनी होत नाही तुम्हाला माहितीये कधी कधी शेवटचा होतो मग पहिला होतो मग मधला होतो मी त्याला फक्त सांगायचो की अर्जुन दुसरा भाग दुसरा भाग म्हटला की डोळे कसे पाहिजे स्माईल कशी पाहिजे वॉक कसा पाहिजे एनर्जी जेव्हा मनामध्ये गोंधळ चालू असतो तेव्हा आपला वॉक कसा असतो जेव्हा आपण मजेत असतो तेव्हा वॉक कसा असतो असं मी त्याला काही बेसिक क्रायटेरिया सांगितले होते की आपण आपण बसताना आता मी बसलोय कारण मी रिलॅक्स आहे तुम्ही सगळेजण मन लावून ऐकते मी असा बसलोय अँक्शियस माणूस असतो तो असा बसतो जो टेन्शनमध्ये माणूस आहे तो सतत पाय असा 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 करत 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 ह्या त्याला मी काही बॉडी लँग्वेजच्या गोष्टी सांगितल्या होत्या की खांदे आता हा कॉन्फिडंट माणूस असा आहे हेच जो खचलेला माणूस आहे तो असा बसेल खांदे पाळून बसेल आणि तो स्माईल पण त्याची एवढीच असेल हे मी त्याला सगळं तर हा जर पण हे ऐकणं ही सांगतो आपण सगळ्यांनाच पण त्यांनी इतकं छान ऐकलं माझं आणि काही काही प्रसंग त्याच्यातले फार म्हणजे मला स्वतःला लिखाण म्हणून खूप मजा आली त्याच्यातला एक प्रसंग आहे की हा त्याच्या वडिलांना म्हणजे सुमितला विचारतो की बाबा विश्वास म्हणजे काय कारण रोज रात्री त्याला गोष्ट लागते एक दिवस बाबा म्हणतात आजच्या गोष्टीचं नाव आहे विश्वास तर तो म्हणतो विश्वास म्हणजे तर बाबा म्हणतात हे बघ कसं आहे तू झाडावर चढतोस आणि डोळे मिटून उडी मारतोस बिंदास का तो म्हणतो का कारण तुला माहिती असं बाबा जेणारच हा जेणारच मधला च आहे ना तो म्हणजे विश्वास इतक्या सोप्या शब्दात तो सांगायचा प्रयत्न करत असतो कारण त्याला ती स्टोरीचीच भाषा फक्त कळत असते बाकी कुठल्याही भाषांपेक्षा जास्त सो ह्यांनी तर खूप काम अप्रतिम केलं आहे गंमत बघा चार मुलं सिलेक्ट झाली एक हैदराबादचा झाला एक ठाण्याचा झाला एक मुलगा जो आहे तो भासेपार्थी जमातीतला मुलगा आहे त्याला ऑडिशनला कोणीतरी घेऊन आलं तो सिलेक्ट झाला आणि हा चाळीसगावचा मुलगा तर या निमित्ताने हे कळतं की टॅलेंट कुठे कुठे लपलेलं आहे बघा म्हणून एका टिपिकल मार्गाने जाण्यापेक्षा की सिरियलच्या कास्टिंग डिरेक्टरला फोन करणं फिल्मच्या कास्टिंग डिरेक्टर त्यांच्याकडे डेटा असतोच पण माझं म्हणणं आहे की आपल्याला जे दिसत नाही आहे तिथे पण काहीतरी सुंदर आहे असं मला काय वाटतं आपण आपण नोन एरिया शोधत राहतो अननोन शोधावं आणि सोशल मीडिया अशा पॉझिटिव्ह पद्धतीने वापरता येऊ शकतो की फक्त फेसबुक पोस्टवर ही सगळी मुलं इतक्या संख्येने तिथे आली तर मला ह्याचं एक समाधान वाटतं की ह्याच्यापर्यंत मी पोचू शकलो कारण नाही तर कळलंच नसतं की इतका सुमित्रा कोण सर खा दिसणार एक मुलगा चाळीसगावमध्ये आहे आणि आता तो कदाचित त्याचे फीचर्स बदलते पण ह्या एजला तो इतका तसा दिसला आहे की त्यांचे सगळेच पोस्टर्स किंवा पिक्चरमध्ये पण काही काही शॉर्ट येतात आणि तो खूप इतका बाबा वेडा असतो की त्याचं म्हणणं असतं की मला सेम कपडे पाहिजेत मला सगळं सेम करायचं आहे तो त्याच्या आजीला म्हणतो पण की माझं पण नाव सेम का नाही ठेवलं किंवा नेमार ज्युनियर सारखं किरण ज्युनियर ठेवायचं माझं कशाला वेगळं ठेवलं इतका बाबा वेडा आणि अशी मुलं आपण पण घरामध्ये बघतो सगळ्यांचे आपल्या घरात असतात की मला सेम व्हायचंय सेम व्हायचंय आणि हा इतका अवलंबून असणारा मुलगा त्याच्या मनात काय वादळ येतं आणि मग तोच बाबा कसं सॉल्व्ह करतो अशी ती गोष्ट आहे आता तुम्हाला काही अजून ही गोष्ट एक गोष्ट आहे की अनेक गोष्टींचा समूह नाही नाही ही सलग एक गोष्ट आहे फक्त त्या गोष्टीतला माणूस गोष्टी सांगतोय अगदी सलग एक गोष्ट आहे त्या गोष्टीचा छान स्टार्ट टू एंड प्रवास आहे फक्त त्याची मेथड गोष्ट सांगायची सो गोष्टी येतात तीन किंवा चारच मध्ये मध्ये छोट्या तो सांगतो त्या तशा तीन चार गोष्टी येतात पण त्याची मेथड म्हणजे गंमत म्हणून सांगतो एक सीन कसा आहे की हा हाच आहे मी आता सुमित राघवांची वाक्य बोलतो तुम्हाला अंदाज येईल की एकदा ते शाळेत गोष्ट दर महिन्याला एक गोष्ट सादर करत असतात वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये एकदा ते नाटकातून सादर करतात आणि ते सादर करून घरी येतात घरी आल्यानंतर हा परत हट्ट चालू करतो हा बाबा गोष्ट
अरे झाली ना आत्ता गोष्ट, आत्ता नाही का झाली, आत्ता आपण गोष्ट संपवून घरी आलो ना. ती तर सगळ्यांची गोष्ट होती, माझी गोष्ट. कोणाची गोष्ट सांगू? आपली चिंकीची गोष्ट. तर आपण पण बघा घरात कॅरेक्टर तयार करतो, यांचं एक चिंकी नावाचं कॅरेक्टर आहे. तर मग तो सुरू करतो की एकदा काय झालं, चिंकीनं हॉटेलमध्ये जाते बाबांबरोबर आईबरोबर आणि भरपूर खाते, चॉकलेट मिल्कशेक पिते, पोट टम्म भरलंय हा, आता शक्य नाही इतकं पोट भरलंय. आणि ती बाहेर पडते आणि तिला आईस्क्रीमचं दुकान दिसतं. ती म्हणते आता बाबा आईस्क्रीम. आता खरं तर बघा पोट भरलंय पण हट्टी आहे ना, त्याच्यामुळे तिला आईस्क्रीम पण हवं असतं. ऐक ना बाबा, मला झोप आली आहे आणि मी हट्टी नाहीये. सो ही मेथड आहे. तो म्हणत असते की तू हट्ट करतोय चुकीचं, तो चिंकीची गोष्ट सांगतो हट्ट करण्याच्या. सो ही मेथड आहे आणि ही मेथड आपण सगळे वापरतो. इथे जे आई वडील मामा मावशा बसलेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ही मेथड आपण अनेकदा वापरतो, अगदी कापूस कोंड्याची गोष्ट मध्ये पण वापरतो. सो या मेथडनी तो मुलापर्यंत निरोप पोचवत असतो. आणि त्या गोष्टीचं नेमकं काय होतं, कारण कोणी कुठली पॅशन घेऊन जगताना ना अशी माणसं असतात जे त्यांना म्हणतात की अरे इतकं सिरियसली नको घेऊ बाबा, ही मजा असते. तशीच आजूबाजूला काही लोक आहेत जी म्हणतात की गोष्ट मजे करण्यासाठी मजेसाठी असते, ती इतकी सिरियसली तू कुठे गोष्टीतून सायन्स घेऊन शिकवतो. सो लोक नेहमी आपल्याला डिस्करेज करतच असतात, कारण तो ना पांढऱ्या पेशी आणि बॅक्टेरिया यांच्या रस्सी खेच करून सायन्स शिकवत असतो की हे बघा भाज्या खाल्ल्यात तर पांढऱ्या पेशी जिंकतील, भाज्या नाही खाल्ल्यात तर बॅक्टेरिया जिंकतील, खेचा रस्सी, ही त्याची शिकवण्याची पद्धत आहे. तर लोक म्हणतातच त्याला आजूबाजूची की कुठे सायन्स घेऊन कुठे गोष्टी, गोष्टी मजा. पण त्याचा पॉईंट तो प्रूव्ह करतो का चित्रपटाच्या शेवटी, ही त्याची गोष्ट आहे. त्यामुळे ती सलगच गोष्ट. या गोष्टीमध्ये ही गोष्ट लिहिताना तुमचा स्वतःचा गोष्टीचा अनुभव की तुमचं जे तुम्ही लहानपणी ऐकलेल्या गोष्टी किंवा त्याच्यातनं तुम्ही कसे घडले तर त्याचा काही संदर्भ तुमच्या जीवनाशी लागतो किंवा तुम्ही जेव्हा मुलांना गोष्टी सांगितल्या? फारच मोठा संदर्भ आहे, कारण चिंकीचीच गोष्ट सांगायचो मी शुभंकरला लहानपणी रोज. किंवा विसरभोळा नावाचं एक कॅरेक्टर मी तयार केलं होतं की एक विसरभोळा, आणि त्याच गोष्टी सांगायचो. गोष्टी सांगणं किंवा मी मधली सुट्टी कार्यक्रम करायचो झी मराठीवर, तुम्ही बघितलं असेल, त्याच्यातही मी प्रत्येक एपिसोडला एक गोष्ट सांगायचो आणि मुलांना विचारायचो की तुम्हाला काय वाटतं काय शेवट येईल. सो मुलं वेगवेगळे शेवट सांगायचे, म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की फार इमोशनल होतील मुलं, वेगळंच उत्तर द्यायचं. तर गोष्ट सांगणं हे मी म्हणजे माझं मी सांगतो, मी अगदी 2.5 वर्षाचा असेल, म्हणजे वडिलांनी मला वडील आंघोळ घालत होते, फारच जुनी गोष्ट आहे, पण मला काय म्हणूया स्मरणशक्ती वरदान की शाप वगैरे असं आहे, पण सगळंच लक्षात राहतं. ते आंघोळ घालत असताना डोळ्यात साबण गेला, तर मी खूप ओरडायला लागलो की तुमच्यामुळे माझ्या डोळ्यात साबण गेला. ते म्हणले तू डोळा उघडा ठेवलास. मी म्हणलं नाही, ते काहीच बोलले नाही. 2 दिवसांनी त्यांनी मला गोष्ट सांगितली, एक राजवाडा होता, राजा राहत होता, रखवालदार होते आणि राजवाड्यात चोरी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा उठला आणि म्हटला की अशी कशी चोरी झाली, तर रखवालदार म्हटला की राजा सगळी दारं बंद होती, चला चेक करूया. पुढचं दार राजवाड्याचं बघितलं बंद होतं. मग ते सगळे राजवाड्याच्या मागे गेले, दार थोडंसं उघडं होतं. मग तो रखवालदार म्हटला सॉरी सॉरी, हां दार उघडं होतं म्हणून चोरी झाली. कळली गोष्ट? मला कळलं होतं की आपण डोळा उघडा ठेवला होता. सो ही कदाचित ना सगळ्या संस्कारातनं येतं, किंवा मुलांसाठी गाणी करणं, मुलांसाठी कार्यक्रम करणं आणि एक बाप म्हणून खूप संवेदनशीलपणे जगताना आजूबाजूंना बघणं, स्वतः जगणं ह्याच्यातून. त्यामुळे ही गोष्ट ना, ही गोष्ट एका लेखकाने लिहिलेली नाही आहे, ही एका वडिलांनी लिहिलेली गोष्ट आहे चित्रपटाची. आणि दिग्दर्शन पण एका वडिलांनी केलेलं दिग्दर्शन आहे, कारण आपल्याला एक्झॅक्टली माहिती असतं की मुलं कशी बोलतात, त्यांच्या काय अपेक्षा असतात. एका ठिकाणी मुलं एका 2.5 वर्ष मी एका पॉईंटवर अडलो होतो की यांच्या मनात जे चाललं आहे, म्हणजे आता हा अजून छोटा होता तेव्हा 3 वर्ष, यांच्या मनात चाललेलं आपल्याला कसं कळणार. तर तो जो सिरियलचा फॉर्मॅट असतो की मुलं अशी बघ आणि आवाज येतो मागणं, तो काही मला नको होता फॉर्मॅट. मग कसं कळणार? तर मग खूप विचार करत करत 2-3 वर्षांनी डोक्यात आलं की आत्ताचा मुलगा आहे त्यामुळे तो रोज व्हिडिओ करेल, फोन सेल्फी स्टिक घेऊन तो आणि त्याचा मित्र व्हिडिओ करेल की आज असं झालं रे, आज असं झालं, आज शाळेत असं झालं, आज बाबा मला असं म्हणले, आणि मग माझी गोष्ट पूर्ण झाली. त्यामुळे मी खूप वर्ष गोष्ट लिहित होतो,
एका ठिकाणी हे आणि त्याचा मित्र म्हणतात की मोठ्या माणसांचं ना मला कळतच नाही, आपल्याला हवं तेव्हा मजा करू देत नाही, आणि त्यांना वाटत असतं ना तेव्हा कंपल्सरी मजाच करायला लागतो आपल्याला. सो हे ते कोणाला सांगणार ना, हे ते व्हिडिओत बोलतात ते. आणि हे किती खरं आहे बघा, की आपल्याला पाहिजे ना ट्रिपला, तर मुलांना नसतं याचं कधी कधी ट्रिपला, पण आपण अरे चल आपण ट्रिपला जाऊ आपण मज्जा करू, ते म्हणतात की कशाला आत्ता मज्जा. सो असंही त्याच्यामध्ये माझ्यासाठी मला असं वाटतं की हे माझ्या आयुष्यातलं आहे आणि ते आसपास बघितलेलं आहे सगळ्यांचं. त्याच्यातला एक माझा फार आवडता सीन आहे, आणि संगीतनी आणि मी केलेलं एक गाणं त्या फिल्ममध्ये इतकं त्या प्रसंगाच्या निमित्ताने इतकं छान बसलं, कारण सुमित राघवन ते सर आहेत शाळेतले, ते एका ठिकाणी सांगतात की आपल्याला नवीन गोष्ट सादर करायची, त्याच्यामध्ये एक मुलगा असा आहे ज्याच्या डोळ्यात भूक दिसायला पाहिजे. तुम्ही सगळे पत्रकार मित्रमैत्रिणी तुम्ही विचार करा बरं, कशी दाखवाल डोळ्यात भूक किंवा चेहऱ्यावर भूक कशी दाखवू आपण, फार अवघड आहे दाखवणं. आपण असं असं करून काही भूक होत नाही किंवा भूक नाही चेहऱ्यावर दिसते का, तर सगळी मुलं प्रॅक्टिस करतात, कोणालाही जमत नाही, सगळे घरी जातात. शेवटी तो सगळ्यात श्रीमंत मुलगा आहे यांच्या वर्गातला, तो त्याच्या वडिलांना ओरडायला लागतो की तुमच्यामुळे होतं सगळं. ते म्हणतात मी काय केलं आहे, म्हणजे तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही. तो म्हणतो अरे नाही तू मोठा होणार आहेस, तो म्हणतो नाही तुम्ही मला भूकच लागू देत नाही बाबा, मला एवढीशी भूक लागली की एवढं खायला देता, मला कळणार कसं भूक लागली की कसं वाटतं. माझ्या दृष्टीने दिस इज द स्टेटमेंट ऑफ द फिल्म, ही सेन्सिटिव्हिटी आहे की एक असा गट आहे ना की ज्यांना माहितीच नाही भूक लागली की कसं वाटतं, त्यांच्या पायाला माती भीती लागलेलीच नाही आहे कधी, तर त्या गटालाही कळायला पाहिजे की दुसरा एक असा गट आहे की ज्यांना माहिती नसतात जेवण मिळेल की, हेही कळायला हवं. ते गाण्याविषयी मला तुम्ही कधी कविता संदीप ऐकूल मजा येईल ऐकायला तुम्हाला. बेसिकली हे जेव्हा गाणं सुचलं होतं मला, तर मुळात कविता का सुचते कधी सुचते माहित नाही. मला असं वाटतं की अनेक वर्ष तुमच्या डोक्यामध्ये ते जसं एक ताक घुसळण्याची प्रोसेस असते तसं घुसळण चालूच असते, आणि कधीतरी एका विवक्षी क्षणी लोणी बाहेर येतो, तसं ती त्याला वेळ काळ आपण लॉजिक देऊ शकत नाही कवितेचं. तर मला आठवतं माझ्या घरामध्ये काहीतरी असं जनरल करत असताना मला ही सुचायला सुरुवात झाली होती. त्याचा आशय असा होता की दोन एकाच वयाची मुलं आहेत 9 वर्षाची, एक आहे मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्याकरिता. तर ही 9 वर्षाची मुलं आहेत की माझे वय 9 आणि त्याचे वय 9, त्याच्या हाती घट्टे आणि माझे हात 9, तर एकच वय आहे, म्हणजे असं नाही आहे की बघ काहीतरी, पण दोन वेगळ्या परिस्थितीमध्ये जन्माला आल्यामुळे एक जण जो आहे तो मेनू कार्ड वाचताना उजवीकडे बघतच नाही किंमत, त्याला पाहिजे ती ऑर्डर करून टाकतो, आणि दुसरा जो आहे त्याला खायला मिळायचे पण वांदे आहेत. तर तो जो डिफरन्स होता तो या गाण्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि अगोबाई डगोबाईच्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही गाणं रेकॉर्ड केलं होतं, त्यावर मी आणि सलीलने गायलं होतं ते, पण आत्ता ते शुभंकरच्या आवाजामध्ये केलं. आणि त्या शुभंकरच्या आवाजामध्ये केल्यामुळे त्याला जो एक नैसर्गिक आवाज लाभायला पाहिजे, त्या गाण्याचं कास्टिंग जे व्हायला पाहिजे ते आत्ता बरोबर झालं असं मला वाटतं. कारण एकतर गाण्याच्या दृष्टीने तो उत्तमच गातो, म्हणजे गायन या त्यांनी बघायला गेलं तर, पण दुसरी गोष्ट आता सलील सोबत तो अनेक वेळा तो वडीलच आहेत, तर त्याचं बोलणं किंवा तो वाचतो किंवा त्याने सांगितलेल्या गोष्टी, तर आपण एक मशागत करत असतो त्या पाल्याची, तर ती मशागत त्याची फार उत्तम झाली आहे की शब्दांची जाण आहे त्याला, किंवा ज्याला आपण संवेदनशील मन म्हणतो, जे एका कलाकाराला फार आवश्यक आहे. म्हणजे नुसतं सुरात गाणारे खूप असतात पण भाव ओतून गाणारे फार कमी असतात. तर मला असं वाटतं शुभंकरच्या बाबतीमध्ये ते होतं की तो सुराला तर पक्का आहेच, पण तो फार मनापासून गातो आणि समजून गातो. तर त्यामुळे आत्ता ते गाणं ऐकल्यानंतर, मी ते गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर ऐकलं होतं, मी म्हणलं हा मी वगैरे परफेक्ट असते, कारण त्या माणसाच्या म्हणजे त्या वयाची पण एक मजा असते, त्या वयामधला जो इनोसन्स असतो, हा मोठ्या माणसाने किती अर्धी चड्डी घालून उड्या मारल्या तरीसुद्धा तो इनोसन्स येत नाही, तो आणताही येत नाही, तो असायलाच लागतो. तर त्यामुळे ते कास्टिंग मला फार आवडलं, आणि गाणं आमच्या दोघांच्या इतकं आवडीचं होतं की त्यामुळे स्क्रिप्टमध्ये जेव्हा सिच्युएशन सापडली ते गाणं टाकण्यासाठी, तेव्हा फर्स्ट थिंग वी डिड की आम्ही ते गाणं चला करायचं असं ठरवून टाकलं. त्याच्यात एक कडवं तुम्हाला फक्त 4 वेळी ऐकवतो. माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1, माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेद. माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1,
माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेग, पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो, पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच येतो। मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राव्या करी काम। मी आहे श्याम मित्र माझा राम। खूप खूप शुभेच्छा सर, थँक्यू।